फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अगं, इतक्या लहान लहान गोष्टींचं टेन्शन घेतलंस तर काम कसं करणार तू? इथे काम आहेच कुठे माझ्याकडे करायला? अगं, तेच तर सांगायला आलोय मी तुला. तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? माझं यशशी बोलणं झालंय आणि त्यांनी तुला काम करायची परवानगी दिली आहे. खरंच? हो, अगदी खरं. म्हणजे सर, माझ्याबद्दल त्यांच्या मनात जो गैरसमज होता तो दूर झाला? एक्झॅक्टली दूर नाही झालाय. म्हणजे पूनम मॅडमनी सांगितलेलं मी सगळं यशला सांगितलंय, पण अजूनही 100% त्याला विश्वास बसला नाहीये तुझ्या. आणि दॅट इज क्वाईट नॅचरल, कारण तुझ्या हातून जी चूक झाली आहे ती सहजा विसरण्यासारखी नाहीये, नाही का? हे कमॉन, इतकी अपसेट का होतेस? अगं, एवढं होऊन सुद्धा यशने तुला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे, हे काही कमी आहे का? पण सर, मी कितीही काहीही केलं ना तरी मला नाही वाटत त्यांच्या मनात माझ्याबद्दलचं जे मत आहे ते कधी बदलेल. कमॉन लेखा, असं कशाला बोलतेस? हे बघ, मी यशला ओळखतो. तू जर चांगलं काम केलंस ना तर तो नक्की अप्रिशिएट करणार. हा, अर्थात आता ह्यात रिस्कही तेवढीच आहे, कारण आता तुझी एकही चूक एक्सेप्ट केली जाणार नाहीये. पण आता ही सिच्युएशन चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करायची की आपली डिफीट कबूल करायची हे तुझ्या हातात. पण एक गोष्ट मात्र आहे, ही गोष्ट जर तू चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलीस ना तर यशला तुझ्याबद्दल झालेला गैरसमज आपोआप दूर होईल. सर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी आता खूप चांगलं काम करीन आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करीन. दॅट्स द स्पिरिट. हे बघ, आता तू अजिबात काळजी करू नकोस, हा SP कायम तुझ्या बरोबर असेल. थँक्यू सर. छान, तुम्ही इथे बसलात आणि मी तुम्हाला घरभर शोधतीये. खर तर ना मलाच आधी कळायला पाहिजे होते की तुम्ही इथेच असणार, दारूच्या गटार गंगेत डुंबलेले. झालं का तुझं पुन्हा सुरू? नाहीतर काय करू? तुमची थेर उघड्या डोळ्याने बघत बसू? तुम्हाला काय हो, तुम्ही नशेत असता, पण लोकांना तोंड मला द्यावं लागतं. आजकाल आपल्याच माणसांची आपल्याकडे बघण्याची नजर बदलली. आपल्या घरातल्या लोकांचं काय सांगू नकोस मला. कोणाचे काय उद्योग चालू आहेत ना ते चांगलं माहिती आहे मला. हे बघा, त्यांचे काहीही उद्योग चालत असतील पण त्यांचं वागणं लोकांच्या नजरेत येत नाही. पण तुम्ही तुम्ही दादांच्या अभुरुचे धिंडवडे काढताय. मी एक गोष्ट सांगते, ती ऐकाल माझी. नाही म्हणजे मी तुम्हाला विनंतीच करते, तुमची ही जी काही घाणेडी सवय आहे ना त्याला जरा काही दिवसाकरता आळा घाला. दादांचं श्राद्ध आहे, जरा ते तरी नीट पार पडू देत. श्राद्ध? श्राद्ध करायची काय गरज नाहीये, लक्षात ठेव. अरे, तुम्हाला असं बोलताना काहीच वाटत नाही का हो? मला सांग, इथे दादांबद्दल कोणाला काय वाटत? श्राद्ध घालतायत, श्राद्ध नाटक आहेत सगळ्यांची. नाटक? हो, नाटक आहेत सगळ्यांची. काय दादा गेल्याचं कुणालाही वाईट वाटत नाहीये. हे श्राद्ध घालून लोकांना फक्त ते दाखवायचंय, देखावा आहे सगळा. देखावा? देखावा म्हणजे आम्ही सगळेजण देखावा करतोय. खरंच खरंच आतनं कोणालाही दादांबद्दल काही वाटत नाही. दादांनी सगळी इस्टेट त्या यशच्या नावावर केली ना. मी सांगतो, तुम्ही सगळे दादांना शिव्याच देत असणार. बस करा, पुरे झालं आता. का का आता का मिरच्या झोमल्या?
तुला सांगू, खरंच दादांबद्दल कोणाला प्रेम नाही, दादा गेल्याचं कोणालाही दुःख नाही. उदय ना तर त्याला दादांबद्दल प्रेम होत ना, तर दादांची राजकारणातली शिडी घेऊन पुढे गेलाय तू. तरीही मृदुलाच काय काय नाही, तिला तिला माणसांपेक्षा पैसा जास्त जवळचा वाटतो. दादा असताना तिला काय काही वाटलं नाही, तर दादा गेल्यानंतर काय वाटणार, काही प्रश्नच उद्भवत नाही. हो माणसा नाही का गेले ना दोघे पिकनिकला. इथे दादांचं श्राद्ध जवळ आलंय, इथे आजोबांबद्दल त्यांना काही वाटतंय नाही, किंमत नाही त्यांच्या श्राद्धाची. आणि तू तुझं काय? नाही तुला खरंच दादांबद्दल अगदी आत्म काही वाटतंय का? दादांच्या पैशाकडे बघून तुला त्यांचा मान ठेवावा असा वाटला काय? तुम्ही काहीतरीच काय बोलताय, तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे दादांच्या बद्दल मला कधीच काही वाटलं नाही. या मंगळसूत्राची शपथ घेऊन मला सांग, दादांबद्दल तुझ्या मनात अपार प्रेम आदर होता, दादांच्या इस्टेटीत तुला अजिबात इंटरेस्ट नव्हता, त्यांनी जर काही इस्टेट तुझ्या नावावर करायचं ठरवलं असतं तर ती तू झिटकारली असत. बोल ना, बोल या मंगळसूत्राची शपथ घेऊन बोल बोल. हे बघा, असल्या गोष्टींमध्ये माझा अजिबात विश्वास नाही, तेव्हा असे शपथ वगैरे मी काही एक घेणार नाही, कळलं? पण बंद करून ठेवलं, कुठे शोधायचं आता याला? काय ग, लागला फोन? काही बोलणं झालं तुझं? राहिलं माझं, मी आता करते. मला वाटलंच होतं कामाच्या गडबडीत विसरून जाणार असती. मी केला होता हॉस्टेलवर फोन. मग अगं, हॉस्टेलवर पोहोचलेलाच नाहीये तो. काय? तेच सांगते तुला. पण अगं, केव्हापासून फोन ट्राय करते त्याचा, मोबाईल पण स्विच ऑफ आहे आता. कुठे शोधायचं अगं आता याला? ताई एक मिनिट, मी फोन ट्राय करते. अगर पेपर वाचता वाचता काय झालं कुणास ठेवू? एकदम उठला, बॅग वाला आणि जायला निघाला. मला वाटलं हॉस्टेलवर निघालाय तो. आता काय माहिती, हा हॉस्टेलवर जाणारच नाही मुलगा. पेपर वाचण्यात काही आलं का असाच गेला, कुणास ठेवू आता? कुठे शोधायचं आला? घोर लावला जीवाला नुसता ह्याने. घरात माणसं आहेत काळजी करणारी, हे सुद्धा गावी नाहीये त्याच्या. कधी अक्कल येणार आहे ना याला देव जाणे. मृदुला आता पण काय करायचं? कशाचं काय करायचं म्हणतेस तू? असं काय करतेस? अगं, श्राद्धासाठी यश येणार आहे ना, मग त्याने जर का आपल्याला विचारलं की ओम आणि सानिका कुठे आहेत,
तर आपण त्याला काय उत्तर देणार आहोत? काय उत्तर देणार आहोत म्हणजे काय? सांगूया त्याला की ती दोघ जण पिकनिकला गेली आहेत म्हणून. मृदुला, तुला वेड लागले का? अगं, यशला हे सांगितल्यानंतर तो चिडणार नाही का? आणि सध्या तरी त्याचा राग आपल्याला परवडणारा नाहीये. मीरा, तुला तर थट्टा सुद्धा कळत नाही. मी कसं सांगेन त्याला खरं खरं? काहीतरी थाप मारूया, झालं. आणि आपल्या घरातलं दुसरं कोण त्याला खरं खरं सांगितलं म्हणजे? कोण सांगेल? आपल्या विरुद्ध बोलायची कोणाची बिशाद आहे या घरात? हा, आता जर अजित दादाच बोलला तर मग? अगं, मला तर त्यांचीच भीती वाटतेय. आणि ते तर मुद्दामून बोलतील व दाखवा दाखवतील की नशेत बोललं म्हणून. म्हणजे मग आपण काहीच बोलू शकत नाही ना, कारण आपल्याला अडचणीत टाकायला त्यांना तर आनंदच वाटतो ना. खरं सांगू समीरा, ओम आणि सानिका कुठे गेलेत, ते कसं लपवायचं, याची मला मुळीच चिंता वाटत नाहीये. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. कसला? या संधीचा फायदा आपण कसा उठवायचा याचा विचार करतेय मी. म्हणजे मगाशी मी श्याम काकांशी बोलत होते की श्राद्धासाठी काय जेवण करणार आहात, तर मला म्हणाले मी दादांचं आवडतं श्रीखंड करणार आहे म्हणून. मग काय, ते श्रीखंड आपल्यापैकी कोणीच नाही खायचं. ते खाईल तो फक्त यश, त्यांचा लाडका नातू. का? कारण त्यात आपण हे मिसळायचंय. कैलासवासी दादांच्या असं कधी मनातही आलं नसेल ना की त्यांना प्राणापेक्षा प्रिय असणारा पदार्थ खाऊन त्यांचा आवडता नातू आपले प्राण गमावून बसेल. काहीच कळत नाही. तू अशी दारापाशी का उभी आहेस? त्यांनी साहिल परत येणार आहे का? माझा हातावर हात धरून तरी साहिल परत येणार आहे का? मग आपण काय करायचं? हे चांगलंय, तू मला प्रश्न विचार, मी तुला प्रश्न विचारते. रात्रभर हेच करत राहू, चांगला टाइमपास होईल आपल्या दोघींचा. काय बोलतीयस तू? एक तर मला काही सुचत नाही ना सुचते. मग मी सांगते तसं कर, आपण पोलीस कंप्लेंट करूया लेखा. पोलीस कंप्लेंट? नाही, नको. अगं लेखा, असं काय करतेस? साहिल जाऊन किती वेळ झालाय आणि आपण दोघे मिळून शोधू शकणार का त्याला? अगं निलान, पोलीस कंप्लेंट. बाई प्लीज, हे बघ मला माहिती आहे, पण पोलीस कंप्लेंट करायची काही गरज नाही आहे. पण का? अगं आपण सकाळपर्यंत वाट बघूया ना, जर तरी सुद्धा काही पत्ता नाही लागला तर मग कंप्लेंट करू ना. एका रात्री जसं काय चमत्कार होणार आहे लेखा? आपण पोलीस कंप्लेंट करायला जितका उशीर करू ना, साहिलला शोधणं तितकंच कठीण होणार आहे आपल्याला. हो बरोबर बोलतेस तू, पण इतक्यात कंप्लेंट करायची गरज नाहीये. तू घाबरतेस का? मी कुठे घाबरतेय? मग सारखं नाही नाही काय केलं तुझं? कारण पोलीस इन्वॉल्व्ह झाले की ते नको नको ते प्रश्न विचारणार आणि मग सगळं विचित्र होऊन बसणार. मग काय होतं? म्हणून मी सांगते की पोलिसांना इन्वॉल्व्ह करायची गरज नाही. अगं पण लेखा, मी म्हटलं ना पोलिसांकडे नाही जायचंय म्हणजे नाही जायचंय.
सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो, तर ह्या सरकारचा जर का सूर्य मावळायचा असेल तर लक्ष्मीने उद्याचा सूर्य पाहता कामा नये. प्रशांतला फोन केलाय, तो येऊन साहिलला घेऊन जाईल. अजूनही ती रात्र विसरलो नाहीये. आज इतकी वर्ष झाली तरीही तू मला माझ्या स्वप्नात दिसतोस. त्यावेळी मी लहान होतो म्हणून काही करू शकलो नाही, पण आता मी मोठा झालो, आता मी लहान राहिलेलो नाही. आता तुला प्रत्येक गोष्टीचे हिशोब चुकते करावे लागणार आहेत. आणि माझ्याबरोबर आजवर तू जे जे काही वागलायस ती सव्याज भरपाई तुला करावी लागणार आहे. वाकडे माया आत्य प्रशांत काका कुठेत मला माहिती नाही, आणि जर ते तुझ्या सोबत असतील तर मी त्यांनाही सोडणार नाही, तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. तडफडून तडफडून मारणार मी तुम्हाला. मी त्यासाठी माझी कुठल्याही थराला जायची तयारी आहे. माझा बदला घेतल्याशिवाय मी नाशिक सोडणार नाही. आजपासून तुझे वाईट दिवस सुरू झाले. अखंड उन्नतीचा ध्यास काय, आजपासून तुझी अधोगती सुरू झाली आहे. उदय देशमुख, तू नाशिकला आहेस ना, काय करतोस तिकडे? आई तुला कसं कळलं मी नाशिक मध्ये? तू जी बातमी वाचून घरातून बाहेर पडलायस ती बातमी वाचली मी. आता माझा आई तू ताबडतोब परत ये. ताई ते मला शक्य नाहीये. अरे पण का, तू तिथे राहून काय करणार आहेस? मी माहित नाही, पण मी परत येणार नाही. पण साहिल. हे बघ ताई, मी व्यवस्थित आहे, माझी काळजी करू नकोस. काळजी करू नकोस असं कसं बोलतोस तू? तुला माहितीये तू गायब झाल्यापासून मी आणि दुर्गाताई आमच्या दोघींचा जीवात जीव नाही. वेड्यासारखी अवस्था झाली ताईची. पण तुला काय त्याचं, तू खुशाल फोन बंद करून बसलास ना. एकदा तरी विचार आला तुझ्या मनात की आमची काय अवस्था झाली असेल इकडे? ताई असं कसं बोलतेस तू, तुमचा विचार केला म्हणून तर फोन केला ना. हो ना, मग आता माझा आई तिथे एक क्षणही थांबायचं नाही. तू ताबडतो परत ये. हे बघ ताई, मला फोर्स करू नकोस, मी परत येणार नाहीये. साहिल प्लीज. सांगितलं ना मी तुला, मी परत येणार नाहीये, माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे. साहिल प्लीज, साहिल असं नको करूस. ऐक माझं बाळा. हे बघ साहिल, मी लहानपणी खूप खूप प्रयत्न करून तुला त्यांच्या तावडीतून सोडवलं होतं, तुला लहानाचं मोठं केलं, आणि आता तू स्वतः स्वतःच्या पायाने त्या संकटात पुन्हा शिरतोय. काय बोलू मी? हे बघ, राग डोक्यात घालून वेड्यासारखं वागू नकोस. त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. साहिल. हो ताई, लहानपणी आपल्याला जो काही त्रास झालाय ना त्याचा बदला घ्यायला मी इथे आलो, आणि मी त्यांना सोडणार नाहीये ताई. प्लीज असा विचारही मनात आणू नकोस. हे बघ साहिल, मी तुला मोठं केलं, इतकं शिकवलं, ते तू हा मार्ग पत्करावास म्हणून नाही. प्लीज साहिल ऐक माझं, परत ये तू. आय एम सो सॉरी ताई, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. मी ज्यासाठी इथे आलो ते करूनच मी परत येणार.